अभिनेता नाना पाटेकर यांनी दैनिक प्रहारच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली. मंचावर उपस्थित असलेले उद्योगमंत्री नारायण राणेंची त्यांनी चांगलीच फिरकी घेतली, तर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी मोदींवर जोरदार प्रहार केला. बरोबर 5 वर्षांपूर्वी याच सभागृहामध्ये जेव्हा प्रहारचं पहिलं प्रकाशन झालं त्याला पण मी एक पाहुणा होतो. त्यावेळची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत बरंच साम्य आहे आणि बराच फरकही आहे. साम्य असं आहे की तेव्हाही 2008 त्या प्रकाशनानंतर 8 महिन्यांनी लोकसभा निवडणुका होणार होत्या. आताही <laughs> 2014 निवडणुकांना 8 महिने राहिलेले आहेत. 2008 त्या कार्यक्रमाच्या वेळेला ऑक्टोबरमध्ये वातावरण असं होतं की काँग्रेसचा पूर्णपणे धुव्वा उडणार. कारण का तर भारताने अणुकरार केलेला आहे, त्या अणुकरारामुळे लोक भडकलेले आहेत, शिवाय महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, त्यामुळे काँग्रेसचा धुव्वा उडून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली भगव्या आघाडीचं राज्य येणार. अशा वातावरणात प्रहार सुरू झाला. आता 5 वर्षांनी पुन्हा तेच वातावरण आहे की अजून 8 महिन्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार. आणि नरेंद्र मोदी एकदा पंतप्रधान झाले की देशाचेच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातले सर्व प्रश्न सुटणार. वेळ पडल्यास ते पाकिस्तानवर अणुबॉम्बही टाकणार. भारतातली महागाई ते पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपणार. भ्रष्टाचार तर असणारच नाही. आणि ह्याचं कारण काय तर नरेंद्र मोदींना मोहनराव भागवतांच्या आशीर्वादाने पंतप्रधानपद प्राप्त होणार आहे. 2014 हवा अशी तयार केली गेली की जणू आता शपथविधीलाच फक्त ते जायचे बाकी आहे. मला असं वाटतं की 2009 निवडणुकात 8 महिन्यांनी जे झालं प्रहारच्या प्रकाशानंतर तेच पुन्हा 2014 साली होणार आहे. आणि ही जी काही तथाकथित नरेंद्र मोदींची देशविघातक अशी ज्याला ते प्रगती म्हणतात ती चालू आहे, तिचा पराभव आपण सगळे करणार आहोत. झी 24 तास एक पाऊल पुढे.